मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे संमोहन शास्त्र अर्थात हिप्नॉटिझम. आधुनिक युगामध्ये वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीबरोबरच इतरही अनेक क्षेत्रामध्ये बहुमोल प्रगती होताना आपण पाहतो. त्याचबरोबर जीवन वेगवान आणि संघर्षमय बनलेलं आहे. या वेगाशी आणि संघर्षाशी जुळवून घेताना माणसाला अनेक अडचणींना आणि संकटांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवणं कठीण होऊन बसतं. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य राखण्यासाठी संमोहन शास्त्राची मदत घेतली जाते. पण या शास्त्राबद्दल अनेक गैरसमजुतीही आहेत. परदेशातही ज्ञान विज्ञान कला क्रीडा अशा अनेक क्षेत्रात संमोहनाचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो. संमोहन निद्रा म्हणजे नेमकं काय, या निद्रेचे परिणाम कोणते, उपाय कोणते, त्याची व्याप्ती कितपत आहे, आजच्या दिलखुलासमध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्या इथे आलेले आहेत संमोहन तज्ज्ञ श्रीयुत मनोहर नाईक. डहाणूकर महाविद्यालयाच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापिका गीता शर्मा. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमंत बेलसरे. आणि कलाकार व संमोहन तज्ज्ञ जयंत ओक. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. नाईक साहेब, तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की संमोहन शास्त्र म्हणजे नेमकं काय? संमोहन शास्त्र हे अंतर्मनाचं शास्त्र. आता ही पद्धतशीर व्याख्या करण्याचा प्रयत्न सिमंड फ्रॉइडनी केलेला आहे. त्यांच्या मतानुसार बाह्यमनाचं दालन थोडंसं बाजूला करून अंतर्मनाच्या नऊपटीने शक्तिशाली दालनाला कार्य करायला लावणं म्हणजे संमोहन शास्त्र. अर्थात या व्याख्येत सुद्धा काही गुणदोष दाखवता येतील, पण परिपूर्ण व्याख्या थोडीशी कठीण आहे. म्हणजे बाह्यमन जर 1 दशांश मानलं तर अंतर्मन 9 दशांश? हो, असं मानलं गेलेलं आहे. अर्थात ते अगदी मीटरप्रमाणे दाखवता येत नाही, पण तरी सुद्धा आता असं मानलं जातं की प्रत्येकाचं बाह्यमन 1 भाग असतं आणि 9 भाग ज्यादा अंतर्मन असतं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला संमोहित करता तेव्हा त्याच्या अंतर्मनाला प्रवेश करता. हा, बाह्यमन थोडंसं बाजूला करून त्याच्या अंतर्मनात प्रवेश करतो आणि त्याचं जे अंतर्मन सुप्त असतं. आता प्रत्येकाला 2 मन आहेत हे जरी गृहीत धरलं तरी असं म्हटलं जातं की बाह्यमन जागृत आहे आणि अंतर्मन हे अर्धजागृत किंवा सुप्त आहे, झोपलेलं आहे. आणि त्याला योग्य टेक्निकच्या सहाय्याने जर जाग केलं, त्याला कार्य करायला लावलं, तर ते कार्य म्हणजे संमोहनाचं कार्य. अर्थात ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. आताच नाईक साहेब म्हणाले हे कार्य पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. बेलसरेजी, मी आपल्याला असं विचारू इच्छिते की हे जे पॉझिटिव्ह आहे, आम्हाला दोन्ही अँगल स्पष्टपणे सांगा. जसं पॉझिटिव्ह आहे की आपण चांगल्या कार्यासाठी याचा वापर करतो, परंतु निगेटिव्ह म्हणजे कदाचित कला म्हणून त्याचा लोकांच्या पुढे मौज मस्ती वगैरे असं करण्यासाठी कदाचित त्याचा वापर केला जात असेल, तर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा की पॉझिटिव्हली कसं वापरलं जातं संमोहन शास्त्र. संमोहन शास्त्र अर्थात हे मनाशी संबंधित आहे. आणि मी तर म्हणेन आजकाल जे अनेक आपल्याला पॅथीज बघायला मिळतात ते सर्वांची नावं वाचली की जरा एक औत्सुक्य वाटतं किंवा कळत नाही काय नक्की करावं. तर मी एक हिप्नॉटिस्ट असा प्रॅक्टिसिंग हिप्नॉटिस्ट नसलो तरी पण सायकॅट्रिस्ट या नात्याने आम्हाला मनाची माहिती असते, मेंदूची माहिती असते आणि मेंदूचे शरीरावर होणारे परिणाम हेही माहीत असतात. आणि ह्या सर्व व्यक्तीच्या मनात आणि शरीरात चाललेल्या बदलांमुळे त्याची वागणूक पण कधी कधी बिघडू शकते, म्हणजे बिहेवियर. आणि ह्या बिहेवियरमुळे घरातल्या सर्व फॅमिलीवर होणारे परिणाम आणि समाजावर होणारे परिणाम, तर हा असा एक संपूर्ण असा बर्ड्स आय व्ह्यू असतो. तर मेंदूविषयी बोलताना असं ऐकतो की असे जे सायकोसोमॅटिक आजार असतात
जे आपल्या मनाशी किंवा मानसिकतेशी निगडीत असतात अशा तऱ्हेचे जे आजार असतात ते जास्त करून संमोहन शास्त्राद्वारे क्युअर केले जातात, त्याविषयी सांगा. अगदी निश्चित, हे फार योग्य स्टेटमेंट आहे. पण थोडं त्याच्या आधी मी असं सांगेन की जेव्हा हे बाह्यम आणि अंतर्मन असं आपण जेव्हा म्हणतो त्याला थोडं मेडिकल लँग्वेज मध्ये किंवा जास्त शास्त्रीय किंवा ऑर्गॅनिक ब्रेनच्या पद्धतीने चष्म्यातून आपण जर पाहिलं तर आपलं मन हे कॉन्शियसनेस, सेमी कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस अशा तीन प्रकाराने आपल्याला त्याकडे मेडिकल अँगल मध्ये जेव्हा तुम्ही संमोहित करता तेव्हा त्याला सेमी कॉन्शियस करता का अनकॉन्शियस करता? हा, तर कॉन्शियसनेस म्हणजे आपला जागृत अशी विवेक बुद्धी. तर अशा पद्धतीमध्ये अशा ह्या कार्यामध्ये आपण जेव्हा रोज चालतो, बोलतो, वाचतो, लोकांकडे बघतो, गर्दीतून चालतो तेव्हा आपले अनेक मेंदूचे फंक्शन्स हे कार्यरत असतात. मेंदूचे वेगवेगळे विभाग आहेत आणि ते सर्व विभाग मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंड एकमेकांशी कनेक्टेड असतात. तर ह्या काळामध्ये जेव्हा आपले इतर सर्व जाणीवा जागृत असतात तेव्हा आपलं अटेन्शन हे थोडं कमी असतं. म्हणजे पॅसिव्ह अटेन्शन आणि ऍक्टिव्ह अटेन्शन असे दोन त्याचे ढोबळ मनाने प्रकार केले जातात. हे पॅसिव्ह अटेन्शन म्हणजे सर्व आजूबाजूच्या जाणीवा. संमोहनात असं केलं जातं की आपलं ऍक्टिव्ह अटेन्शन वाढवलं जातं किंवा ते कसं वाढवावं याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि पॅसिव्ह अटेन्शन कसं कमी करता येईल हे बघितलं जातं. तर आता जेव्हा सायकॅट्रीच्या मनोकायिक आजारांविषयी आपण विचार करतो तेव्हा हा खरा भाग हा मन, मेंदू आणि शरीर या तिघांशी संबंधित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की माझ्या पोटामध्ये ठराविक ठिकाणी दुखतंय आणि सर्व प्रकारच्या चाचण्या तपासण्या करून सुद्धा त्याचं काही कारण सापडत नाही किंवा बऱ्याच वेळा असं असतं डोकं दुखतंय आणि मग डोकं दुखण्यासाठी सर्व MRI पर्यंत तपासण्या केल्या तरी काही सापडत नाही, तेव्हा मग आपल्याला ह्या मनाच्या विभागाकडे यावं लागतं. आणि बऱ्याच वेळा काही म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हटल्यानंतर विचित्र वागणं, विचित्र बोलणं असं त्याच्यामध्ये अनुषंगाने येतं आणि मग बऱ्याच वेळा काही अशा विचित्र गोष्टी ह्या लोकांच्याकडून केल्या जातात किंवा त्यांच्या मनात असे विचार येतात आणि मग त्याचं कारण हे आपल्याला मनाच्या साईडने शोधण्यापेक्षा मेंदूच्या साईडने शोधावं लागतं आणि मग त्या ठिकाणी आपल्या हॉर्मोन्सचा संबंध येतो की ज्याला संप्रेरक असं आपण म्हणत म्हणजे म्हणूया सोप्या भाषेत. तर ह्या संप्रेरक म्हणजे काय तर मनाची एक बाजू आणि मेंदूची दुसरी बाजू यांचा हा जणू काही दुवा आहे आणि ह्या संप्रेरकांचा हॉर्मोनचा म्हणजे न्यूरो हॉर्मोनचा जर बॅलन्स बिघडला तर माणसाचे विचार बिघडतात, भावना बिघडतात, वागणूक बिघडते. यासाठी आपल्याला दोन्ही पद्धतींचा उपचारासाठी मदत घ्यावी लागते. जयंती, मी तुम्हाला असं विचारते की आत्ताच त्यांच्याकडनं आपण असं ऐकलं की ह्या दोन तीन ज्या गोष्टी आहेत, मन आहे, शरीर आहे, मेंदू आहे, ह्या सगळ्यांना एकत्रितपणे एक काबू करून त्या माणसाला चांगल्या स्टेज पर्यंत कॉन्सन्ट्रेट करणं आणि अशा तऱ्हेने त्याचे जे काही सायकोसोमॅटिक किंवा मानसिक आजार असतील त्याच्यापासून त्याला मुक्त करणं याच्यासाठी आपण हे संमोहन शास्त्र वापरतो. आमच्या प्रेक्षकांना अशी काही उदाहरणं सांगा जे तुम्ही मगाशी माझ्याशी बोलत होता की अशा तऱ्हेने आपण काही जणांना क्युअर केलेलं आहे, त्याविषयी थोडक्यात सांगा. थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे एक सांगतो की संमोहन हे शास्त्र आहे, तुम्हाला समजून घेणं, समजणं ही सिद्धी आहे आणि त्याचा योग्य वापर करणं ही कला आहे. या कलेच्या माध्यमातून मी अनेक परदेशांमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. एक पटकन जाता सहज उदाहरण सांगतो, मध्यंतरी मी ऑस्ट्रेलियाला गेलो, सिडनी, मेलबॉर्न वगैरे. तर त्यावेळेस सिडनीला एक कपल घटस्फोट घेण्याचा विचार होता आणि शेवटचा एक प्रयत्न म्हणून जयंत मुंबईहून आले गप्पा गोष्टी कार्यक्रम करायला. तर ते हेही करतात समोर शासन त्यांचा सल्ला घेऊ म्हणून ते माझ्याकडे आले आणि त्यांच्याशी बोलताना मला त्यांचा काही प्रॉब्लेम होता तो लक्षात आला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी संमोहित करीन आणि आपण बघूया ना काय होईल ते. तुमची मनाची इच्छा आहे का? आधी संमोहन मी करायचं ठरवलं तर कोणावरही होऊ शकत नाही. कारण सरांनी आम्हाला चांगला विचार सांगला की संमोहन कोणावर होऊ शकतं की सुपर इगो असेल म्हणजे मला कोण करून दाखवणार त्याच्यावर कधी होऊ शकत नाही. माझ्यावर काय झालं तर असं चंचल मनोवृत्ती असेल तर त्याच्यावर संमोहित होत नाही, कोणी जगातला करू शकत नाही. पण मला केलेलं चालेल, मला त्यातनं निश्चित लाभ आहे असं स्वतःबद्दलचा स्वतःचा आत्मविश्वास असेल तर त्याच्यावर संमोहन करता येतं. ते संमोहन त्यांच्यावर केलं आणि त्यांच्यामधले एकमेकातले प्रॉब्लेम इतके छोटेसे होते ते कसं माहिती काय विचारांचं आणि मनाचं की झरा वाहत आहे आणि वरती झाड आहे, झाडावरचं एक पान खाली पडतं आणि त्या झरामध्ये अडकून बसतं आणि तो ब्लॉक होतो. तसं माणसाच्या मनामध्ये काहीतरी एक शंका असते, काहीतरी भीती असते, तणाव असतो, काहीतरी गैरसमज असतात, ते पान असतं अडकलेलं, त्यामुळे तो झरा अटतो. नुसतं पान बाजूला करणं म्हणजे त्याला वाट मोकळी करून देणं, तो झरा वाहून जाणं. आणि मग असं झालं की त्याचा इतका परिणाम झाला, नंतर मी भारतात आल्यावर तिची मुलगी होती कुलकर्णी आडनाव, तेही सांगतो तुम्हाला. त्यांच्या इकडे फोन आला वाटलांचा की
तुम्ही काय मॅजिक केलं म्हणाले. म्हटलं मी मॅजिक वगैरे काय नाही केलं. म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं. त्यामुळे तुम्ही पत्रिका पण बघितली, ते अमुक पण केलं, तमुक केलं. म्हणजे कसं काय केलं? म्हटलं काय झालं म्हणजे तुम्हाला सांगतो काय झालं ते नेमकं सांगतो. म्हणाले की हा तिचा नवरा जो होता तो ऑफिसमध्ये जायचा आणि त्याच्यानंतर पटायचं नाही म्हणून रात्री कधीतरी उशिरा घरी यायचा, कधीतरी ड्रिंक घेऊन घरी यायचा. कारण का की डोकं कुठेतरी शांत करायची विचार म्हणून. आणि आता काय झालं, तुम्ही केल्यानंतर असा परिणाम झालेला आहे की हल्ली तो दांडा मारतो आणि घरीच बसतो. अरे तो इतका ब्लॉक त्याच्यातला तो निघून गेला आणि आज सुखी कुटुंब ते आहे आणि असं वेगळं हे परदेशातली गोष्ट आहे. मीच काय जगात असा कुठलाही हिप्नॉटिस अजूनपर्यंत तयार झालेला नाहीये की जो मनाचे. नाही जे आताच आपण जैनजींच्याकडनं ऐकलं की अशा तऱ्हेने आपण रोग्यांना बरं करू शकतो. मला इथे असं विचारायचं आहे की हे जे संमोहन शास्त्राचे जे प्रयोग करून दाखवले जातात, जसं एखादा जादूगार त्याचे जादूचे प्रयोग करून दाखवतो, तर तसे संमोहन शास्त्राचे प्रयोग करणं हे अधिकृत आहे का? याला मान्यता घ्यावी लागते का? आता त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की रोग्यांच्यावर जे प्रयोग केले जातात त्याच्यावर आपण नंतर तपशीलवार बोलू. कारण सगळ्या रोग्यांच्यावर हिप्नॉटिझमचा प्रयोग होत नाही. काही ठिकाणी फायदा होतो, काही ठिकाणी नुकसान. मला सांगा की आपल्याकडे जर आपण असे दोन गट केले की हा अतिशय बुद्धिमान आहे, हा कमी बुद्धिमान आहे, मला सांगा कोणावरती पटकन हिप्नॉटिझम. उलट बुद्धिमान माणूस जर त्याची इच्छा असेल तर त्याच्यावर लवकर होईल, त्याची इच्छा नसेल तर अजिबात होणार नाही. हे कोणाच्या मनाच्या विरुद्ध जगात कुठलाही हिप्नॉटिस्ट कोणावरही हिप्नॉटिझम करू शकतो. आम्ही बरेच वेळेला असं बघतो की तुम्ही अशा सूचना देता त्याला, तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघता आणि मग तुम्ही त्याला सांगता की बय बघ आता तुझ्या पापण्या जड होत आहे, जड होत आहे. अगदी खरंय. बरेच वेळेला होत असतं की त्याचा हात जो असो असा ठेवलेला असतो, तुम्ही त्याला सांगता की आता तुझा बघ हात असा वरती वरती जाईल आणि आम्हाला अचानक असं दिसायला लागतं की तो खरंच आपला हात असा वरती 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 घेऊन जात आहे. परंतु ह्या ज्या आपण सूचना देता या सूचना त्याच्या बाह्य मनाच्या थ्रू अंतर्मनापर्यंत. परंतु इतकं त्याचं अंतर्मन जर समजा स्ट्रॉंग असेल की नाही मी या सूचनांचा स्वीकार करणारच नाही, तर तुम्ही त्याला कितीही सांगितलं तरी सुद्धा स्वीकार करत नाही. काही होणार. मला इथे एक असा प्रश्न विचारावा असं वाटतं की तुम्ही तुमचा जर असा एखादा प्रयोग करत असाल आणि एखाद्याला तुम्ही बोलावलं की तू ये आणि तो आल्यानंतर जर त्याने मनाशी ठरवलेलं असेल, मला बोलावलं, मला सांगितलं तुम्ही की तुझ्या पापण्या जोड होत, मी ठरवलं नाही 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 बात होणार नाही. मीच काय जगात असा कुठलाही हिप्नॉटिस अजूनपर्यंत तयार झालेला नाहीये की जो मनाच्या विरुद्ध हिप्नॉटिझम करू शकेल. म्हणजे त्या माणसाची मानसिक संमती आहे त्याला, त्याच्यावर अतिशय महत्वाची. म्हणजे लोकांचा तो गैरसमज आहे की रस्त्यावर कोणाकडे तरी बघितलं, त्याच्या डोळ्याकडे बघितलं, त्याच्याकडनं पैसे काढून घेतले वगैरे वगैरे. मी तुम्हाला आता त्यात तोच एक प्रश्न विचारणार होते की पार्ल्यामध्ये अशी एक केस घडलेली होती की त्या बाईला त्यांनी पत्ता विचारला आणि तो पत्ता विचारल्यानंतर ती बाई त्याला आपसूक आपल्या घरी काय घेऊन जाते, त्याला खायला प्यायला काय देते चांगलं चुंगलं, तो निघून गेल्यानंतर तिच्या लक्षात येतात आपल्या हातातल्या चार सोन्याच्या मांगड्या काय दिलेल्या आहेत. हे असे प्रसंग खूप घडलेले आहेत पण हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य या अर्थाने की पत्ता विचारला आणि ती बाई घेऊन गेली, ती बाई म्हणते म्हणून आपण खरं मानतो. आज तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्र घडलेलं असं नाही, नाही घडलेलं असतं पण ते घडलेलं अर्धसत्य असतं. तिच्या बांगड्या गेल्या असतील हे 100% खरं आहे, पण त्या बांगड्या ती सांगते माझ्यावर मोहिनी घातली, माझ्यावर संमोहन केलं, माझ्यावर हिप्नॉटिझम केलं असं म्हणते अर्धसत्य असतं. कारण ते फसवणारी लोक वेगवेगळ्या प्रकाराने फसवतात. आणि हे मी तुम्हाला गॅरंटीने का सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस खात्यासाठी मी हिप्नॉटिझमचे वर्ग घेतो. सुदैवाने डेप्युटी पोलीस कमिशनर कमिशनर एसीपी डीसीपी सिनियर इन्स्पेक्टर असे शेकडो हजारो वरिष्ठ अधिकारी माझे शिष्य म्हणा किंवा मित्र आहेत. आणि त्यांना मी विचारलं की अशा काही घटना घडल्या का की कोणावर हिप्नॉटिझम केलं, दागिने काढून घेतले, पैसे लुटले वगैरे, तर त्यांनी सांगितलं अशा घटना घडल्या हे 100% खरं आहे, पण त्याच्यामध्ये तपास केल्यावर एकाही घटनेमध्ये संमोहन नव्हतं. आणि फसली जाणारी माणसं, छोटीशी गोष्ट सांगते, आमच्याकडे त्या तांदूळवाल्या येतात, त्या मापं अशी घरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या मापं मोजून दाखवतात, आम्ही असं बघत राहतो अगदी की नाही हा एक माप डाला, हा एक माप डाला, दुसरा डाला, हा दुसरा डाला, आणि ती गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपली 10 किलोला फसवणूक झालेली आहे. बरोबर आहे. आणि शेवटी आपली पावलं वळतात ती आपल्या नेहमीच्या वाण्याच्या दुकानाकडे. बरोबर. आणि आता परत आपली फसवणूक ह्याच्यामध्ये काय काय घडलेलं. तो जो डबा असतो जो किलोचा डबा म्हणून वापरला जातो ते वजन वापरत नाही, ते डबे वापरतात आणि तो आतल्या बाजूने कापलेला असतो. ती ज्यावेळी मोजते पहिले एक माप बरोबर घालते, दुसरंही माप कदाचित बरोबर घालेल, पण तिसऱ्या मापामध्ये तो आतला कापलेला पत्रा इतका सरकवते
की अर्धा किलो सुद्धा त्याच्यात तांदूळ राहत नाही आणि त्याची जी सफाई इतकी हात चलाखी आणि इतके ते हुशार असतात की विचारता सोय नाही आणि त्यामुळे ते 10 किलो तांदूळ घेतले किंवा 10 शेर तांदूळ घेतले तर कदाचित 5-7 किलो असतात. आता मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर एवढं सोपं हिप्नॉटिझम असतं की फेरीवाल्या बायका किंवा हे तांदूळ विकणारे करू शकले असते तर त्यांनी या तांदळामध्ये फसवण्यापेक्षा एखाद्या सोन्याचांदीच्या विक्रेत्यावरच जाऊन हिप्नॉटिझम केलं असतं आणि सांगितलं असतं ते सगळे दागिने मला द्या. कधी कधी आपण बघतो लहान मुलांनाही अशा तऱ्हेने पळवून नेताना असं म्हणतात की कदाचित एखाद्याने चॉकलेट दाखवलं असेल, एखाद्याने आईस्क्रीम देतो म्हणून लालूच दाखवली असेल आणि त्याला तो. नाही, ही मुलं कशी असतात, निरागस असतात, नकळत फसतात आणि मग घरी काय सांगायचं, त्यांच्याकडे कुठेतरी सिनेमा बघितलेला असतं, टीव्ही सिरियल मध्ये पाहिलेलं असतं किंवा याच्यावर तुम्हाला डॉक्टर बेलसरे सुद्धा बरंच काही सांगू शकतील. याच्यात आपल्याला थोडा हा एक मानवी स्वभाव म्हणता येईल की विशेषतः तरुण मुले आणि एखादी मुलगी घरातून गायब होते आणि 2 दिवसांनी परत येते त्यावेळेस खरं घडलेलं असतं वेगळाच प्रकार की ती स्वतःच्या इच्छेने कोणाबरोबर तरी गेली असेल आपल्या प्रियकाराबरोबर परंतु ही चूक जी तिने केली आणि पुढे काहीतरी वाईट अनुभव आल्यानंतर घरी आलेले आहे त्यावेळेस त्याला हे आपण त्याला फक्त कव्हर अप करण्यासाठी म्हणून बऱ्याच वेळा असं वापरलं जातं की मला संमोहित केलं, मोहिनी घातली. त्यामध्ये आमच्या भाषेत बोलायचं झालं तर सजेस्टिबिलिटी हा एक भाग आहे. सजेस्टिबिलिटी याचा अर्थ ही व्यक्ती हुशार असते, ती काही मंदबुद्धीची नसते किंवा कमकुवत मनाची नसते परंतु आपल्या अंतर्मनात खोल जाणं आणि आपल्या स्वतःशी संवाद साधणं ही कला ही कदाचित उपजत त्या व्यक्तीला चांगली असते. याला आपण बाहेरून बघायचं तर स्वभाव म्हणतो. काही व्यक्ती खूप कडक असतात, काही इगोइस्टिक असतात, काही प्रेमळ असतात आणि काही असतात की ज्या पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात. तर हा विश्वास हा जो भाग आहे त्यातला हा फार महत्वाचा आहे आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती स्वतःवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवते आणि जेव्हा हिप्नॉटिस्ट आपण सजेशन देता की तुम्ही खोल जा अंतर्मनात तेव्हा ह्या व्यक्ती पटकन खोल मनात जाऊ शकतात आणि त्यांना दिलेले सजेशन हे ऍक्सेप्ट करू शकतात. तर ही सजेस्टिबिलिटी जी क्वालिटी आहे ती फार उत्तम क्वालिटी आहे, तिचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर चांगला उपयोग होतो. गीताजी, आपण मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहात, आताच आपल्या पुढे एवढं संमोहनशास्त्राविषयी बोललं गेलेलं आहे. संमोहनशास्त्र आणि मानसशास्त्र ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सिमिलॅरिटीज जाणवतात, काय डिफरन्सेस जाणवतात? सगळं मेन ध्येय आहे सायकोलॉजी का, वे आहे तीनों मन को स्टडी करना, कॉन्शियस, सबकॉन्शियस और अनकॉन्शियस. जैसे कि सिग्निफाइंग का है कि साइकोलॉजी इज द साइंस ऑफ कॉन्शियस, सबकॉन्शियस एंड अनकॉन्शियस. और सबसे अजीब बात यह है कि हम लोग सबकॉन्शियस और अनकॉन्शियस में ज्यादा रहते हैं, कॉन्शियस में कम रहते हैं. जैसे मैं क्लास में पढ़ाती हूँ, बच्चे लोग कॉन्शियसली बहुत कम, 50% जो रहते हैं वो सबकॉन्शियस अनकॉन्शियस ही रहते हैं, मोस्टली सबकॉन्शियस रहते हैं. उनके दिमाग में ये चलता है कि पीरियड खत्म होगा, दूसरा पीरियड होगा, फिर घर जाना है, खाना खाना है, सोना है. कॉन्शियस कितने रहते हैं? हार्डली 20-30%. तो हमारा जो अगर आप बर्फ का बड़ा टुकड़ा पानी में डाल दो तो उसका जो 1/4 है वो ही ऊपर दिखता है, बड़ा टुकड़ा पानी के नीचे जाता है. वो जो नीचे वाला टुकड़ा है वो हमारा सबकॉन्शियस और अनकॉन्शियस माइंड है और ये समूहन द्वारा हम लोग उसको एक्टिवेट करते हैं. क्योंकि कोई भी है जो अपना अचेतन मन में है वो नहीं बताएगा डायरेक्टली, कभी भी नहीं बताएगा उसके मन में क्या चल रहा है. तो अगर उसको मालूम करना है, जैसे हमारे कॉलेज में इन्होंने प्रोग्राम किया था मनोहर नाइक जी ने, तो एक लड़की को क्लासिकल डांस नहीं आता था, उनको इंस्ट्रक्शन दिया आप क्लासिकल डांस करो, मधुबनी राधिका नाची रेखा म्यूजिक बजाया एंड दे डांस ब्यूटिफुली. सोलह बारह जब बाद में हमने भी पूछा कि तुमको आता है, सीखी हो? नहीं. तो कैसे किया? उसको खुद को मालूम नहीं था बिकॉज शी फॉरगॉट. मागच्या जन्मापर्यंत 100% सिद्ध झालेलं नाही पण रिग्रेशन मध्ये 0 एज पर्यंत जात. आताच नाईकजी यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आपण बघतो बरेच वेळेला खूप वयाने मोठा असलेला माणूस असला की तुम्ही त्याला अशी सूचना देता की तू 4-5 वर्षाचा आहेस आणि तू रडतोयस, मग ते लहान मुलासारखे रडायला लागतात. किंवा आता तू 6 महिन्याचा बाळ झालेला आहेस आणि तू आता बाटलीनी दूध पिणार आहेस, तुम्ही त्याच्या हातामध्ये दुधाची बाटली दिली की ते बाटलीने दूध प्यायला लागतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशा काय साध्य होतात? नाही, याच्यामध्ये एक 2 भाग आहेत. म्हणजे रिग्रेशन नावाचा एक प्रकार आहे संमोहनामध्ये. रिग्रेशन म्हणजे मागच्या वयात नेणं. जीवनात कधीतरी म्हणजे आम्ही करमणुकीच्या दृष्टीने करतो पण ज्यावेळी उपचार करायचे असतात त्यावेळी आम्ही रिग्रेशन वेगळ्या पद्धतीने करतो. आता एक रिग्रेशन पिरियड मागच्या जन्मापर्यंत नेऊन ठेवतात. हो, मागच्या जन्मापर्यंत 100% सिद्ध झालेलं नाही पण रिग्रेशन मध्ये 0 एज पर्यंत जाता येतं नक्की आणि त्याला मान्यता आहे.
आता त्याच्या पलीकडे दोन चार जन्म दहा जन्म सुद्धा काही मी पुस्तकं वाचलेले आणि ते लिहिणारे जे आहेत ते सायकोलॉजिस्ट किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले असे नामांकित संशोधक आहेत त्यांनी अशी काही पुस्तकं लिहिली पुनर्जन्मावर. मी काही स्वतः अभ्यास केलेला आणि मी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. तर आपण असा कधी प्रयोग केलाय कोणावरती की त्याला मागच्या जन्मात घेऊन गेलाय? हो हो नक्की. आणि एक त्याच्याबद्दल नाही त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात. मी जर पूर्वी स्टेजवर तो प्रयोग करायचो पण काही अंधश्रद्धा विरोधी संघटनांनी त्याला विरोध केला. ते म्हणाले तुमच्या समूहाला आम्ही मानतो, तुमच्या समूहाच्या कार्यक्रमाला आम्ही विरोध करणार नाही कारण त्याला आमची मान्यता आहे, कारण आम्हीच ते वर्ग घेतो. आम्हाला असं एक उदाहरण सांगा की तुम्ही एखाद्याला पुनर्जन्मात घेऊन गेलेले आहात आणि त्यांनी त्या त्या गोष्टी तिथे बोललेल्या आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन बघितल्यानंतर त्या गोष्टी तिथे अस्तित्वात आहेत. अशा दोन तीन घटना आहेत. आता याच्यामध्ये पुनर्जन्माचे ज्या प्रयोग केले ते कदाचित मी हजारो केले असतील पण एक पुण्यामध्ये घडलेली घटना अशी आहे की एका प्रयोगामध्ये एक मेडिकल कॉलेजची मुलगी, नाव सांगत नाही कारण ती आता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस चांगली करते पुण्यामध्ये, ती तरुण मुलगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या प्रयोगात आली आणि त्यांचे एक रिलेटिव्ह आमच्याकडे शिकलेले होते कोर्स. ते म्हणाले हिला पण तुम्ही त्या पुनर्जन्माच्या प्रयोगामध्ये सामील करून घ्या. आणि ज्यांच्यावर चांगलं संबंध होतं असे 10-12 लोक घेत होतो आणि त्या मुलीच्या बाबतीत एक घटना अशी घडली की अतिशय सालस सज्जन आणि साऊथ इंडियन मुलगी, की धड मराठी पण तिला चांगलं येत नव्हतं आणि मग जी पुनर्जन्मात 0H करून ती पुनर्जन्मात नेल्यावर तिने जी घटना सांगितली ती आश्चर्यचकित करणारी होती. आणि ती घटना अशी होती, ती म्हणाली असं अतिशय पद्धतशीर मराठीत आणि पूर्वीच्या, की मी गणिका आहे, आळंदीमधली गणिका आहे, म्हणजे ज्या गणिका म्हणजे नृत्य आपण वेश्या म्हणत नाही पण पूर्वी अशी पद्धत होती. आणि तिने डिटेल्स ज्या वाढायचे दिले, खूप काही तिने सांगितलं, गाणं म्हटलं पूर्वीच्या, डान्स केला तिथं, आणि साऊथ इंडियन मुलगी जिला मराठी कळत नव्हतं अतिशय उत्तम मराठी बोलत होती. आणि तिने जे रेफरन्सेस दिले ते सगळे तिथे गंमत तर सांगतो. आम्ही काय केलं म्हटलं जाऊन दे हे काय खरं नसेल, काहीतरी गंमत म्हणून तिने कल्पनेत नाही सगळं केलंय, पण शेवटी ते पुण्यातले प्रेक्षक. अहो दुसऱ्या दिवशी बऱ्याच जणांनी गाड्या काढल्या आणि आळंदीला गेले. आळंदी नशिबाने खूप जवळ होती, कदाचित त्यांनी इंग्लंड अमेरिकेतलं सांगितलं असतं तर गेले नसते. आणि त्या दुसऱ्या दिवशीचा माझा शो हाऊसफुल आणि म्हणाले एक परत त्याच मुलीला आणा आणि बाकी राहिलेले डिटेल्स तिच्याकडनं काढून घ्या, त्यातले 80% डिटेल्स बरोबर आहेत. आम्ही त्या मुलीला परत आणलं नाही कारण तिच्या नातेवाईकांना थोडंसं ते गिल्टी वाटलेलं होतं. कारण तिथे गिल्टी वाटण्याचा मुद्दा आलेला आहे त्याच्यावरनं मला बेलसरेंना एक प्रश्न विचारावा असं वाटतो की बरेच वेळेला आपण बघतो की आपल्याला कुठला आजार असला तर आपण डॉक्टरकडे जायला घाबरत नाही, परंतु एखाद्याने जर आपल्याला सांगितलं की तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा किंवा असं संमोहन शास्त्र चांगलं आहे तर असा हिप्नॉसिस जो करून देऊ शकतो अशा माणसाकडे जा, तर अशा वेळेला मात्र माणसं थोडी भिचकतात हे असं का? मी असं म्हणून थोडी नाही खूपच भिचकतात. तुम्ही त्यांची गुपितं जाणून घेता ना त्यांना असं अप टू ऐसे हो रहा है वैसे हो रहा है. नाही हेच हा म्हणजे मी हेच वाक्य पकडेन की गुपितं आम्ही जाणून घेऊ शकत नाही. कदाचित हिप्नॉटिस्ट पण जाणून कुठलाही मला आपण एखाद्याला चार चौघात जे बोलणार नाही असं कुठलंही गुपित तो डीप ट्रान्स मध्ये सुद्धा कबूल करत नाही. आपल्या मनाविरुद्ध अशी कुठली वस्तू त्याला पटवून द्यावं लागतं. तू जर बोललास तर थोडंफार आम्ही तुला अधिक मदत करू शकतो. एक छोटासा यांच्याच मुद्द्यावर प्रश्न विचारते बेलसरेजी. आता नाईक सर म्हणाले की अगदी इतकं डीप खोदून खोदून तुम्ही गुपितं जाणून घेऊ शकत नाही, एकीकडे तुम्ही असं म्हणता की तुम्ही त्यांना इव्हन पुनर्जन्मापर्यंत नेऊ शकता, तर अशा वेळेला हा जो पिरियड आहे की एखादा माणूस तुमच्या समोर येऊन बसला, तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केल्यात, त्या बाह्य मनापासून त्याच्या अंतर्मनापर्यंत झिरपत जायला लागलेला आहे आणि तो तुम्हाला ही इज रेडी म्हणजे विलिंगनेस आहे त्याच्यावर, म्हणजे हा म्हणजे असं पण नाहीये की तो शेअरिंग नाही करत आहे, तर अशा वेळेला हा जो कालावधी असतो ना हा कालावधी केवढा असतो? या प्रोसेसचा प्रोसेसचा कालावधी हा खूप असू शकतो. सायकॅट्रिस्ट कडे जायला लोक का घाबरतात कारण आम्हाला एक शिक्का बसलेला आहे की वेड्यांचे डॉक्टर. आणि माझ्या मनात काही बिघाड झालाय, मी वेड्यासारखा वागतोय किंवा एक इगो प्रॉब्लेम होतो की माझं मन कमकुवत आहे असं मान्य करायला कोणीच तयार नाहीये बहुतेक जण. आणि त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी अनेक वर्ष लागतात की ज्यांना खरोखर गरज असते. कदाचित जर तो सायकॉटिक इश्यू असेल, म्हणजे आमच्या विषयात दोन मोठे ग्रुप आहेत, एक न्यूरोटिक ग्रुप आणि सायकॉटिक ग्रुप. सायकॉटिक ग्रुप मधला मनुष्य खरोखर वेड्यासारखं वागायला लागेल, धावायला लागेल किंवा स्वतःला इंजुरी करून घ्यायला लागेल तरच मग त्यांना आपल्याकडे आमच्याकडे आणलं जातं. हा भाग वेगळा. न्यूरोटिक ग्रुपमध्ये अनेक प्रकारचे आजार आहेत, त्यांची यादी देणं अवघड आहे, तर त्यांच्यामध्ये संभावनाचा उपयोग होऊ शकतो. परंतु आपण आजार आम्हाला सांगा म्हणजे लोक यायला सुरुवात होईल तुमच्या. इट्स अ टीम वर्क. बऱ्याच जणांना कधी कधी अचानकपणे छातीत धडधड व्हायला लागते, अतिशय घाम सुटतो,
त्याला आपण टेन्शन म्हणतो. टेन्शन हा अगदी गुळगुळीत शब्द आता झालेला आहे. लहान लहान मुलं म्हणतात टेन्शन येतं, मोठे माणसं म्हणतात, म्हातारे म्हणतात, तर हा टेन्शन शब्द आम्ही लहानपणी कधी ऐकलेला नव्हता, आज प्रत्येकाच्या मुखावर आहे. तर अँझायटी डिसऑर्डर्स असा एक फार मोठा ग्रुप आहे, एक सेक्शन आहे. त्याच्यामधला पहिला आजार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर, की पॅनिक म्हणजे अचानकपणे धडधडून भीती वाटणे, घाम सुटणे, हात पाय थरथर कापणे, छातीत धडधड वाढणे. आणि ह्या लोकांना सहसा पहिलं त्यांचं स्टेशन म्हणजे कार्डिओलॉजिस्ट, की हृदयाच्या तज्ञाकडे जातात, फिजिशियनकडे जातात, आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ऍडमिट करून त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. तिकडे सर्व तपासण्या ठीक झाल्यानंतर, व्यवस्थित निघाल्यानंतर ते आमच्याकडे येतात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की हा अँझायटीचा पूर आलेला आहे, हा जणू काही चिंतेचा पूर आलेला आहे. आणि ह्या पुरामध्ये ही माणसं वाहत आहेत, मग त्यांना शारीरिक परिणाम असे होतात की हात पाय थरथर कापणे, घाम सुटणे, तोंड बोलायला अवघड पडणे, डोळ्यांचे भाव बदलतात, कधी कधी चक्कर येऊन ते तडू सुद्धा शकतात. तर हा एक भाग झाला. तसेच अँझायटी डिसऑर्डर्स बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच वेगळ्या स्वरूपात पण दिसतात. सर्व शरीर आणि मनामध्ये जर हे नैराश्य नाही म्हणणार, चिंता आणि तणाव आले तर त्याला जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर म्हणतात. आणि काही स्पेसिफिक अँझायटी डिसऑर्डर्स असतात, त्याच्यामधली एक दोन नावं सांगायची झाली तर, ज्याला आपण मराठीत मंत्रचळ म्हणतो, की एकाच विषयी ती अँझायटी हे झालेली असते, कॉन्सन्ट्रेट झालेली असते, आणि एकच प्रकारचा विचार येतो पण सारखी तीच, आणि ते विचार मनामध्ये इच्छेविरुद्ध येत राहतात, आणि ते विचार येऊ नये म्हणून काहीतरी करावं लागतं. दुसरा एक भाग असा फोबियाचा, फोबिया म्हणजे भीती, ती अनाहूत भीती, अनावश्यक भीती मनामध्ये येत राहते. उदाहरणार्थ बंद जागेची भीती, क्लॉस्ट्रोफोबिया, की ज्यामध्ये साधे लिफ्ट मधून जायचं असेल पण लिफ्ट मध्ये कोणी नसेल तर ही व्यक्ती आज जाऊ शकत नाही. माझ्या माहितीतले एक डॉक्टर आहेत की जे अगदी मोठे कन्सल्टंट आहेत, परंतु त्यांना कुठल्याही बंद जागेची भीती वाटायची, लिफ्ट मध्ये जर कोणी असेल तरच ते जायचे, आणि त्यांना आठव्या मजल्यावर नेहमी जावं लागायचं, तर ते थांबून राहायचे बाजूला, आणि जर कोणी आलं तर ते त्याच्याबरोबर जायचे. तोपर्यंतही त्यांनी ट्रीटमेंटचा प्रयत्न केला नाही, पण त्यांना ट्रीटमेंटची गरज का पडली किंवा त्यांना यायची इच्छा का झाली, ते एकदा त्यांना विमानातून प्रवास करायचा होता आणि मुंबई ते दिल्ली ह्या प्रवासामध्ये त्यांना ते विमानात जाऊन बसले, आणि जेव्हा अनाउन्समेंट होत होत्या तेव्हा त्यांना त्या बंद जागेची एवढी भीती वाटायला लागली की ते तिथून बाहेर निघून आले, त्यांच्या सर्व अपॉइंटमेंट कॅन्सल झाल्या. तर त्यानंतर म्हणून ट्रीटमेंट चालू झाली. अर्थात याच्यामध्ये सायकॅट्रीचा उपयोग असा आहे की जे काही हॉर्मोन्स असतात मुंबईमधले की ज्यांचा बॅलन्स बिघडलेला असतो, त्यांना ठीक करण्यासाठी काही औषधं आहेत. आणि ती औषधं कशा प्रकारे काम करतात, तर ही अनेक प्रकारची हॉर्मोन्स असतात आपल्या मेंदूमध्ये, त्यांचा बॅलन्स बिघडलेला असतो, जी नको ते हॉर्मोन जास्त झालेले असतात, काही आवश्यक आहे ती कमी झालेली असतात. तर ही औषधं जेव्हा आपण घेतो तेव्हा ती आपल्या रक्तामधून अभिसरण होऊन मेंदूमध्ये त्या ठिकाणी पोहोचतात, आणि मग जी कमतरता आहे ती ते फेरी करतात. म्हणजे सायकॅट्रिक आजारांमध्ये बऱ्याच वेळा एक ओरड होते की सायकॅट्रिस्टकडे एक पेशंट गेला म्हणजे तो आता कायमसाठी गोळ्या घ्याव्या लागणार, हा जो भाग आहे. त्यामध्ये गोळ्या का घ्याव्या लागणार, कारण ती जी निर्माण झालेली डेफिशियन्सी आहे ती पुरी होत नाहीये, म्हणून आपल्याला हे बाहेरून त्याचं रॉ मटेरियल आपण घेतो. गोळ्या म्हणजे त्याचं रॉ मटेरियल आहे. जसं आपण उसाच्या रस्याचं जर चहा केला तर चांगलं लागणार नाही, त्याची साखर बनवूनच आपल्याला चहा बनवावं लागेल. तसं हे गोळ्या आहेत, हा उसाचा रस आहे, आणि त्याची मेहनत गेल्यानंतर साखर बनेल. परंतु ह्याचबरोबर मी असंही म्हणेन की फक्त ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह फोबिया ह्याच्यासाठी औषधांचा जर आपण वापर केला तर पूर्ण आपल्याला इफेक्ट मिळत नाही. त्याच्यासाठी या मनशक्ती वाढवण्यासाठी जे काही उपाय करण्याची गरज आहे त्या लिस्टमध्ये पण खूप आहेत. मेडिटेशन, योग साधना, मनाला शांत करण्याचे जे जे काही उपचार आहेत, उपाय आहेत, ते करायला हवेत. त्यापैकी हिप्नॉटिझम हा एक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला संमोहित करता आणि त्याला ज्या ज्या सूचना देता तर त्याला बाहेर कसं काढता, आणि बाहेर जर समजा नाही काढलं तर आयुष्यभर तो त्याच सूचना पाहतो. जयंतजी, मी तुम्हाला असं विचारते की योग साधना आणि संमोहन शास्त्र याचा कसा काय ताळ आहे? मुख्य म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये बोलत असताना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण, हे मन प्रसन्न राहावं म्हणून त्याला योग म्हणा, शांतता म्हणा, समाधान म्हणा, काय जे शब्द म्हणा, पण त्याचं योग्य शास्त्र म्हणजे संमोहन. आणि योग शास्त्र म्हणजे त्या ऋषी मुनींनी तयार केलेलं शास्त्र. आणि ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की अंतर्मन जागृत करण्याचं विशिष्ट शरीराचं जे शास्त्र आहे त्याला संमोहन असं म्हणतात. आणि त्या संमोहनाचा उपयोग तुमच्या विशेषतः
मनाचे जे रोग आहे ते नष्ट करण्यासाठी खूप चांगला होतो. तर आता अलीकडे डोंबिवली नाही, 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, एक मुलगी होती बरं का, 16 वर्षाची कन्या, आणि ती घरातनं पळून जायची का तर आत्महत्या करते म्हणून. शेवटी 2 वेळा तिला घरी आणलं, तिसऱ्या वेळेला मी उपचार चालूच होते सगळे आणि जवळजवळ 30-40 हजार रुपये खर्च केले. मग शेवटी कोणीतरी सांगलं की माझे असे जे मित्र आहेत ते काय करतात ते बघूया म्हणून त्यांचा मला फोन आला. मी डोंबिवलीला गेलो, म्हटलं मी संबोधून ते तिच्यावर करेन असं नाही, आधी केस समजून घेईन, तिचा प्रॉब्लेम समजून घेईन, तिला कन्व्हिन्स करेन की हे चांगलं आहे तुझ्या चांगल्यासाठी, आणि तिला विश्वास दिला की तू म्हणशील तसं सगळवणार आहे, तुझं आई वडील काय त्रास हे करतात तुझ्या विरुद्ध आहेत ना, काय काळजी करू नको. तिला बांधून ठेवलं होतं, कुलूप लावलं होतं घराला, एवढी तिची मानसिक अवस्था होती. तिला समजावून सांगितलं की हे चांगलं शास्त्र आहे. तिला एका मुलाबरोबर काही 16 वर्षाची असल्यामुळे ती प्रेमात पडलेली होती. मग तिची बहीण तिथे होती, मग तिला मी संमोहित केलं, तिची इच्छा चांगली हवी होती म्हणून ती पटकन संमोहित झाली. मग तिला बोलते केलं, बोलणी केल्यानंतर ती एकदम वेगळंच सुरू झालं. मग मी नाही मी त्याच्याकडे जाणार तो क्षयज्ञ मुलाकडे, ते काय वाटलं ना तरी जाईल असं झालं तरी चल, म्हटलं हो हो तर तिच्याबरोबर त्याच्याबरोबर तुला जायचं आहे, तू काही काळजी नकोस, तुझे आई वडील नाही म्हणले ना तर मी तुझा काका आहे ना, तू सांगशील तसंच होईल. तर काय करतो तो सध्या जेलमध्ये आहे. बरं आणखीन काय करतो तो, तर त्यांनी रेल्वेच्या तारा असतात ज्या, त्या चोरल्या म्हणून त्याला पकडलं होतं. परत त्याच्यावर आमकं एक मर्डर केस आहेच. म्हटलं हो का, वा छान छान म्हटलं. मग अशा मुलीची अशा मुलाशी मी तुझं लग्न नोंद द्यायचं, मी तुला शब्द दिला की नाही तू म्हणशील तसं होणार. मग तुझं लग्न आल्यावर तुझे वडील सांगतील की आमचे जावळे बाबा किती छान आहेत, ते सध्या जेलमध्ये आहेत, ते त्यांनी असं असं केलंय, ते तारा चोरलेले आहेत, हे तुला आवडेल का ग? नाही असं काय म्हणता तुम्ही? मग तेच सांगतोय मी, तुला निर्णय घ्यायचा आहे म्हटलं, मी तुझ्या पाठीशी आहे ना, लग्न करायचं आपण. शेवटी तर ते रिअलाइज झालं, रडली. आणि त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे कंडिशनिंग करता येतं अट, की हे सगळं झाल्यानंतर तू जागी होशील आणि जागी झाल्यावर हे पूर्व इतिहास जो घडला होता तो तुला अजिबात आठवणार नाही. आताच आपण बघितलं की असं संमोहित केल्यानंतर त्यातून बाहेर येणं हेही तितकंच महत्वाचं आहे. नाईकजी आम्हाला हे सांगा की जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला संमोहित करता आणि त्याला ज्या ज्या सूचना देता तर त्याला बाहेर कसं काढता, आणि बाहेर जर समजा नाही काढलं तर आयुष्यभर तो त्याच सूचना पाळत राहतो का? आता याच्यामध्ये एक असं आहे की समोहनामध्ये नेणं हे कठीण थोडंसं आहे, पण उलट जागं करणं जास्त सोपं आहे आमचा अनुभव. आता त्याच्यामध्ये जागं करताना योग्य सूचना देऊनच जागं करायला पाहिजे. आता मगाशी आपण म्हणता की कंडिशनिंग करताना मनातलं साफ केलं, पण एक आहे की मनातलं साफ केलं तरी त्याच्या मनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्याला विसरायच्याच नाहीत, आणि त्यांनी ठरवलं तर साफ करता येणं कठीण पण असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण जसं म्हणतो की मन आहे बाह्य मन आहे, तसं त्याच्यावर देखरेख करणारं विवेक मन आहे, ज्याला आपण सुपर इगो म्हणतो. सिग्मंड फ्रॉइडची जी कल्पना आहे इड इगो आणि सुपर इगो, आणि हा सुपर इगो कायम जागा असतो. म्हणजे माणूस झोपला तरी जागा असतो, माणूस संभवनात गेला तरी जागा असतो, आणि त्यामुळेच एक चांगला फायदा हिप्नॉटिझमचा असा आहे की हिप्नॉटिझम किती झालं तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाच्या विरुद्ध काही करता येत नाही, डीप संभवनात सुद्धा. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो मगाशी डॉक्टर बेलसरने सांगितलं त्याप्रमाणे की एखाद्या मुलीला पळून दिलं संमोहन करून, असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते 100% खोटं असतं. एक गोष्ट विचारू, एखादा माणूस दारू पित नसेल आणि तुम्ही त्याला संमोहनात सांगितलं की तू दारू पिणार आहेस आणि तू दारू पितो पितो नाही पित, फक्त एक आहे की त्याला त्याचं सुपर इगो म्हणतो की स्टेजवर तुम्ही दारूची जी ग्लास देता ती काल्पनिक असतात, त्याप्रमाणे तो ऍक्टिंग करतो, पण ऍक्टिंग करतो म्हणजे खराखोरा दारू नाही पित. मग आम्ही त्याला खरी दारू दिली मग त्याने नाही पिणार, नाही पिणार उलट त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याला बरोबर जाणतं. आम्ही स्टेजवर आता काही प्रयोग केलेले आहेत, म्हणजे मी आता 42 वर्ष समूह क्षेत्रात आहे, मी मानसशास्त्राचा प्राध्यापक होतो आणि त्यामुळे आम्ही इतके प्रयोग केले, त्या प्रयोगामध्ये आम्हाला असं दिसून आलं की खूप काही, म्हणजे समजा एखाद्या मुलीला संबोधनात नेलं, तिला काही काही गैर म्हणजे ज्याला अनैतिक काही सूचना दिल्या, अजिबात स्वीकारत नाही. मगाशी आपण आपल्या बोलण्यामध्ये उल्लेख केलेला होता तो पोलिसांचा, तर एखाद्या खुन्याकडून त्यांनी खरंच खून केलेला आहे की नाही याच्यासाठी आता लाईट डिटेक्टर्स आहेत बऱ्याच गोष्टी, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन संमोहन शास्त्राद्वारे असं कधी काही घडलेलं आहे का? आपण खूप प्रयोग केले पोलीस खात्यामध्ये गेल्या 20 आणि अजूनही करतोय, आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलेलं आहे की जे निर्डावलेले गुन्हेगार आहेत त्यांच्यावर समोर होतच नाही, आणि झालं तर ती अशा काही थापा मारतात त्यांच्या कल्पनेने सुपर इगोने की आपण त्यातला नाहीच आहोत. खरंच सांगतो तुम्हाला, झालेले म्हणजे समोर नाटक करतात, नाटक करतात
आणि दुसरं असं आहे की समोहनाचा ह्या गुन्हेगारांच्यावर काडीचाही फायदा झालेला नाही. फक्त काही नवशिकी जे गुन्हेगार आहेत की योगायोगाने त्या गुन्ह्यामध्ये अडकले आणि त्यांना थोडं सायकोड्रामा करून आम्ही त्याच्यामध्ये काही धागेदोरे आम्हाला मिळालेले आहेत. मगाशी तुम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता ज्याच्यामध्ये की संमोहनातून तुम्ही त्यांना बाहेर काढता, राईट? असं जर संमोहनातून बाहेर काढायचं एखाद्या वेळेला राहून गेलं तर काय होणार? नाही, आता त्याच्यावर सुद्धा आम्ही हजारो प्रयोग केले गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे, माझा अनुभव असा आहे की एखाद्या व्यक्तीला मी खूप डीप ट्रान्समध्ये नेलं, आमचं साधारण कार्यक्रम 2.5-3 जास्ती असतं 4 तास, आणि मग नंतर आम्ही 5 तासाच्या पुढे काही वेळा डिमांड लोक करतात म्हणून अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पाहिले की साधारण 4.5-5 तासाच्या दरम्यान आम्ही कितीही त्याला गाड 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 म्हटलं तरी हळूहळू तो असा डोळे उघडतो आणि बघत बसतो. माझा जो अनुभव असा आहे की त्याची नैसर्गिक फ्लेक्झिबल अशी अवस्था आहे की असं जर गाड अवस्थेमध्ये गेल्यानंतर, समजा एक असा परदेशात हा प्रश्न विचारला गेला की त्या हिप्नॉटिस्टला जर हार्ट अटॅक आला तर का, तर त्या माणसाचं काय की जो डीप अशा अवस्थेत गेलाय तर काही घाबरायचं काही घाबरायचं, त्या अवस्थेतून तो शांत झोपेच्या अवस्थेत जाईल आणि नैसर्गिक अशा झोपेच्या अवस्थेत नंतर उठून फ्रेश होऊन उठेल. पण मला इथे एक प्रश्न पडतोय की तो तसा नंतर उठला तरी सुद्धा तुम्ही त्याला ज्या सूचना दिलेल्या असतात ज्या त्याच्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडलेल्या असतात त्या सूचनांचं काय होतं? काही त्याचं पालन करतो का विसरून जातो? नाही नाही, पालन म्हणजे काय, त्याला ज्या त्याच्या ट्रीटमेंट बद्दलच्या सूचना दिलेल्या असतात त्या रुजवायला खूप सिटिंग द्यावं लागतं. मुळात ते पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह काहीच नाही सूचना, आणि तो त्या सूचनामधनं जरी उठला तरी तो नैसर्गिक झोपेत जातो आणि नैसर्गिक झोपेत गेल्यानंतर त्यावेळी जो जागा होतो तो झोपेतनं माणूस जसा जागा होतो तसा होतो, त्या सूचनांचा काही वाईट परिणाम होत नाही आणि शक्यतो कुठलाही हिप्नॉटिस निगेटिव्ह सूचना देणार नाही. आता नवशिके काही जे अडाणी हिप्नॉटिस तयार झालेले आहेत ते गोंधळ करतात, म्हणून हिप्नॉटिझमला सुद्धा मर्यादा आहेत. स्वसंमोहन हे तुम्ही लोकांना शिकवू शकता का आणि कुणीही माणूस म्हणजे इथे बसलेले कुणीही आणि मी त्याचा उपयोग करू शकतो? गीताजी मी तुम्हाला विचारते की इंडियन मेडिकल असोसिएशननी संमोहन शास्त्राला परवानगी दिलेली आहे का, मान्यता दिलेली आहे का, आणि नसेल तर का नाही? मान्यता दी हुई है पर ऐसा है कि हम लोग बहुत ज्यादा यूज तभी करते हैं जब सोचते हैं किसका बहुत यूज होने वाला है. जैसे कि बहुत सारी इनर एबिलिटीज हमारी हैं जैसे मालूम नहीं पड़ता है पर थ्रू हिप्नोसिस उनको हम लोग बाहर निकालते हैं. नाही, याला जर मान्यता मिळालेली आहे तर ते अभ्यासक्रमामध्ये का नाहीये? मेन कसं आहे की भारतीय आरोग्य संघटनेने एक 3-4 वर्षापूर्वी एक सर्क्युलर पाठवलेलं, GR पाठवलेलं सगळ्या स्टेटना, की त्या काळात काय झालं होतं की खूप अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या नावाखाली रेकी, प्राणी गिलिंग, हिप्नॉटिझम, अॅक्युप्रेशर पासून बऱ्याच काही प्रकार चालू होते आणि ते चालू होते त्याच्याबद्दल भारतीय आरोग्य संघटनेने आणि इंडियन गव्हर्नमेंटने कमिटी नेमली होती. त्या कमिटीचा डिसिजन असं झाला की याच्यामध्ये बाकी हिप्नोथेरपी आणि अॅक्युपंक्चर यांनाच आम्ही पूरक उपचार पद्धती म्हणून मान्यता देतो. मुख्य उपचार पद्धती कोणत्या? ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी ह्या 4 डिग्री कोर्ससाठी शिकवल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीत यांना 100% मान्यता आहे. पण योग्य तज्ज्ञ व्यक्ती, प्रशिक्षित व्यक्ती जर अॅक्युपंक्चर आणि हिप्नोथेरपी वापरत असेल तर त्याला मान्यता देतो. पण ती मान्यता देत असताना त्याच्यामध्ये जर काही त्यांनी चुका केल्या तर तो कायद्याप्रमाणे अडकू शकतो. म्हणजे तिथं त्यांनी शब्द जो टाकलाय तो ट्रेन पर्सन टाकलेला आहे आणि ट्रेन व्यक्तीनेच ते करावं, ट्रेन व्यक्तीनेच शिकवावं. अलीकडे मॅडम असं झालेलं आहे की समोहनाला थोडी मान्यता मिळाली हे बघितल्यावर आज खूप काही अर्धवट हिप्नॉटिस तयार झालेले आहेत. हिप्नॉटिझमचं ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं हे जरी खूप सोपं वाटलं तर तेवढं सोपं नाहीये, मनाला सांभाळणं खूप कठीण आहे. आणि अशामुळे बरेचसे अर्धवट हिप्नॉटिझमच्या नावाखाली वाटेल ती जाहिरात करतात. 72 रोगावर एकमेव इलाज, मी तर तुम्हाला सांगतोय की 72 रोगावर एकमेव इलाज नाहीये. हिप्नॉटिझमला खूप मर्यादा आहे. मग अशी डॉक्टरनी सांगितलं त्यापण सांगतो की आजाराचे प्रकार हे 3 आहेत, केवळ शारीरिक आजार, कुठलाही शारीरिक आजार हिप्नॉटिझमने कधीही बरा झालेला नाहीये. आणि त्याच्यासाठी योग्य तर डॉक्टरकडे जायला पाहिजे. ॲलोपॅथी म्हणा, होमिओपॅथी, आयुर्वेद कुठे असेल ते. दुसरा जो प्रकार आहे तो सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम, ज्याला आपण मनोशारीरिक आजार म्हणतो, त्याच्यामध्ये थोडस टेन्शन बरोबर येणारे काही इतर आजार, पाठदुखी, कमरदुखी, हायपर टेन्शन, अस्थमॅटिक प्रॉब्लेम, ॲलर्जी प्रॉब्लेम घेते ती. म्हणजे बरेच वेळेला ना बायका प्रेग्नन्सीच्या म्हणजे जेव्हा अगदी डिलिव्हरीची वेळ जवळ येते तेव्हा जी पैलट करीन असते तिला असं वाटतं की अरे या प्रसूत वेदना कशा काय मी सहन करीन,
तर अशा वेळेला त्या प्रसूत वेदनांपासून तिला मुक्ती मिळाली म्हणून हिप्नॉसिस आणि शेकडो लोकांचे रिझल्ट अप्रतिम मिळालेले आहेत. आपण आता म्हणतो की पहिली टर्नीला त्रास व्हायला पाहिजे ही तिच्या मनाची कल्पना असते आणि तिच्या मैत्रिणी घरची आई हे ते सगळं तिच्या डोक्यात भरत असतात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे आणि 100% त्याच्यावर माझ्याकडे पुरावे आहेत की अशा शेकडो विद्यार्थिनींना, कारण मी जो मानसशास्त्र शिकवत होतो त्याच्यामध्ये एसएनडीटीच्याच विद्यार्थिनी असायच्या, 11वी 12वी नंतर बीए होईपर्यंत एमए व्हायची तयारी त्यांची सुरू असायची, म्हणजे मा व्हायची तयारी असायची. आणि त्यांना कोणीतरी सांगायचं की सर काहीतरी हिप्नॉटिझमच्या सूचना दिल्या की डिलिव्हरी पेन्स होत नाही. आणि खरंच सांगते तुम्हाला अप्रतिम रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला काही त्रासच नाही. फक्त त्याच्यामध्ये की बाळाची पोझिशन जी आहे ती थोडीशी चुकीची असेल सोनोग्राफीमध्ये कळल्यावर, मग मात्र हिप्नॉटिझमच्या सूचना थोड्या त्रासदायकही ठरू शकतात. कारण पेन्स न झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले ते लक्षात येत नाही आणि डॉक्टर मग गोंधळात पडतो. आणि म्हणून इथं अनुभवी हिप्नॉटिस्ट पाहिजे. मग आम्ही सूचना टाकताना काय टाकतो की तुला डिलिव्हरीपर्यंत डॉक्टरांच्या संपर्कात राहणार आहेस, योग्य ती सोनोग्राफी म्हणा किंवा जी काही तुला ट्रीटमेंट घ्यायची ती. आणि डॉक्टर म्हणाले की तुझी सोनोग्राफीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी आहे, तू काही काळजी करू नको, फक्त ऑटोसजेशन. व्हेरी गुड. म्हणजे आता पहिल्याच करणींची प्रसूत वेदनेपासून मुक्ती झालेली आहे. मगाशी मी सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम सांगितले होते ना, इथं डॉक्टर पाहिजे आणि संमोहनाचा काही प्रमाणात उपयोग होईल. पण मानसिक प्रॉब्लेम मध्ये जे दोन प्रॉब्लेम आहेत मुख्य, एक सायकोसिस आणि नेरोसिस. सायकोसिस मध्ये हिप्नॉटिझमचा काढीचाही उपयोग नाही. सायकोसिस मध्ये स्किझोफ्रेनिया येतो, डीप डिप्रेशन येतं, पॅरानॉइड सायकोसिस येतो, मेनिया येतो. आणि तुम्हाला सांगतो हे 4-5 आजार असे आहेत की केमिकल चेंजेस झालेले असतात. आणि हे अर्धवट हिप्नॉटिस्ट असा दावा करतात की आम्ही स्किझोफ्रेनिया बरा करतो, आम्ही डीप डिप्रेशन बरा करतो, आम्ही पॅरानॉइड सायकोसिस बरा करतो, आणि याच्यामध्ये त्या पेशंटचं अतिशय नुकसान करतात. आणि असे जे सायकोसिसचे आजार आहेत ते माझ्याकडे आले तर मी कधीही त्यांना उपचार करत नाही. मी त्यांना डॉक्टर बेलसरे म्हणा किंवा डॉक्टर श्रीकांत जोशी ठाण्याचे, डॉक्टर बर्वे, राजेंद्र बर्वे किंवा हे नामांकित डॉक्टर एस एस काळे पनवेल, असे जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना सांगतो की तुम्ही त्यांना भेटा, त्यांनी त्यांची ट्रीटमेंट रेग्युलर घ्या. आणि हे सायकोसिसवाले पेशंट इतके निगेटिव्ह झालेले असतात की 2-3-4 महिने औषध घेतात, बंद करतात आणि सांगतात त्या डॉक्टरांकडे गेलो तुम्ही सांगितलं काही नाही, ते झोपेचे औषध देणारे डॉक्टर, वेडाचे डॉक्टर. मी कुठे वेडा आहे? अरे बाबा तू वेडा नाहीस, पण पुढे वेडा व्हायच्या आधी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट योग्य काळापर्यंत घे. आणि मग त्यांच्यानंतर काय होतं की बऱ्यापैकी केमिकल चेंजेस जे झालेले आहेत ते बदल चांगले होतात आणि मग ते डॉक्टर सांगतात की आता याला थोडंसं कंट्रोल करण्यासाठी सेल्फ हिप्नॉसिस वर तुम्ही शिकवा. इथे सेल्फ हिप्नॉसिसचा पॉईंट आलेला आहे. जयंतजींना आपण विचारूया की सेल्फ हिप्नॉसिस, स्वसंमोहन म्हणजे नेमकं काय? स्वसंमोहन म्हणजे स्वतःने स्वतःला आदेश देऊन करणारं संमोहन. स्वसंमोहन हे तुम्ही लोकांना शिकवू शकता का? आणि कुणीही माणूस म्हणजे इथे बसलेले कुणी आणि मी त्याचा उपयोग करू शकतो का? शिकू शकतो, फक्त त्याच्यासाठी तज्ज्ञ आमचे मनोहर नाईक सर यांच्याकडनं ती विद्या आलेली आहे. मी शिकवणं एवढं तज्ज्ञ नाहीये, पण यांच्याकडे आज जवळ लाखाचे वर शिष्य यांच्याकडे तयार झालेले आहेत. आता इथे आपण स्वसंमोहनाबद्दल बोलतोय. स्वसंमोहन करणं म्हणजे स्वतःनी स्वतःला सूचना देणं. तर अशा वेळेला आपलं स्वतःचं मन जे आहे ते कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवरती केंद्रित करणं आणि आपला जो काही प्रॉब्लेम असेल शारीरिक म्हणा मानसिक म्हणा त्याच्यापासून एक टेम्पररी रिलीफ मिळणं असं म्हणणं योग्य ठरेल का? नाही नाही असं नाही म्हणता येणार. स्वसंमोहन याचा अर्थ की आपण स्वतःला सूचना देतो, आत्मसंमोहित अवस्थेत जातो आणि त्याच्यानंतर स्वयं सूचना घेतो, ऑटोसोसिएशन घेतो. आणि या ऑटोसोसिएशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते करण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीवर ध्यान द्यायला पाहिजे असंही नाहीये. सुरुवातीला द्यावं लागतं. सुरुवातीला का द्यावं लागतं? की आपलं मन तयार होण्यासाठी. पण एकदा तुम्हाला ती सवय झाली की बसल्या जागी सुद्धा तुम्ही फटाफट स्वयं सूचना घेऊ शकता. त्याच्यासाठी स्वसंमोहन आणि योग धारणा जे आपण म्हणतो या दोनातला फरक काय आहे ते सांगा. योगामध्ये मनाला विचार केला जातो, संमोहनात सुद्धा मनाचा विचार केला जातो. अर्थात योग साधना ही खूप अपार आहे, म्हणजे ज्याला आपण महान समुद्र म्हणतो म्हणजे योग साधना. आणि त्या महान समुद्रामधला एक महत्वाचा भाग की ज्या भागामध्ये बरंच काही आहे पण संपूर्ण समुद्र नव्हे, तो म्हणजे समोहन असं मी म्हणतो माझ्या दृष्टीने. म्हणजे समोहनाला महत्व आहे पण त्याच्या पलीकडे खूप महान भाग म्हणजे योग साधना. आता ती योग साधना आहे, त्या योग साधनेमध्ये सुद्धा खूप अलीकडे गैरसमज आहे. काही लोक फक्त अष्टांग योगामधली काही आसनं करतात आणि म्हणतात मला योगशास्त्र आलं. आसनं म्हणजे योगा नव्हे,
अष्टांग योग आहे, आसन एक त्यातलं अंग आहे, यम नियम आसन, पण त्याच्यानंतर प्राणायाम किंवा प्रत्याहार धारणा ध्यान ही पुढची जी अंग आहे ती खूप महत्वाची आहे. आणि या अंगामधला जो भाग आहे की समोहनामध्ये सुद्धा आम्ही प्राणायामचा विचार करतो, समोहनामध्ये सुद्धा आम्ही प्रत्याहाराचा विचार करतो, धारणेचा विचार करतो आणि मग ध्यानाकडे जातो. आणि ज्यावेळी ध्यान खूप चांगलं जमतं त्यावेळी समोहन चांगलं जमतं. म्हणजे समोहन करणारा माणूस दुसऱ्याला कुठलंही औषध देत नाही, आपल्या ध्यानातलं आपल्या अंतर्मनाची शक्ती वापरून दुसऱ्याला समोहित करतो आणि दुसऱ्याचं अंतर्मन जागृत करतो आणि त्याला बरा करतो. म्हणजे आपल्या शक्तीने बरा करत नाही, तो बरा व्हायचं काम तोच करतो. म्हणजे माझ्याकडे एखादा सब्जेक्ट असेल, मी त्याला समोहित केलं, काही लोक म्हणतात मी त्याला समोहित केलं, मी त्याला बरं केलं, माझ्या दृष्टीने मी बरं केलेलं नाही, तोच बरं झालाय. आजकालच हे एवढं फॅड का आलंय? हिप्नॉटिझम सुद्धा दुधारी शस्त्र आहे मॅडम. एखादा माणूस जर व्यसनी असेल तर तुम्ही त्याला त्याच्यातनं बाहेर काढू शकता का? संमोहन शास्त्र शिकण्यासाठी काही पात्रतेची आवश्यकता असते का? आज ह्याची गरज का पडते? कारण मनाच्या वरचे तणाव इतके प्रचंड वाढलेले आहेत की आमच्या आई वडिलांच्या काळामध्ये अशी काही गरज पडायची नाही. डोळे उघडायचा जेवढा प्रयत्न करतायत तेवढे डोळे गच्च होत आहेत.